भरती देऊ नये, एक्सटेन्शन देऊ नये. मागील 8 वर्षापासून मेट्रोचा कार्यभार ब्रिजेश दीक्षितांकडे आहे आणि त्यांनी काम करत असताना त्या कामात अनियमितता झाल्या असा कॅकचा ठपका होता. म्हणून मागच्या विधानसभेच्या अधिवेशनातसुद्धा हा मुद्दा मी उपस्थित केला होता. आणि जर एखाद्या अधिकाऱ्यावर असे ऑब्जेक्शन असतील कॅकसारख्या संस्थेचे तर त्याला पुन्हा एक्सटेन्शन कशाला द्यायला पाहिजे. उलट त्यांनी ज्या ज्याच्यावर जे ठपका ठेवला आहे, ज्या कॅकच्या अहवालामध्ये अनियमितता दाखविली आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. पण ती चौकशी न होता त्यांना बढती देणार होते म्हणून मला नाईलाजानं मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना पत्र लिहावं लागलं. आपण पाहता की एखाद्या मंत्र्यांनी काही केलं तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होतो, जेलमध्ये जावं लागतं. मग एखाद्या अधिकाऱ्यावर कॅगनी जेव्हा आपल्या अहवालात ठपका ठेवला आहे, त्यांनी काम करत असताना अनेक धांदली केल्या आणि अनियमित झाल्या, तर त्या माणसाला पुन्हा एक्सटेन्शन न देता त्याची चौकशी व्हावी हीच माझी मागणी होती. आता ती मागणी पूर्ण झाली आहे. आता या संदर्भात कॅगनी जो अहवाल दिला आहे त्या अहवालात ज्या ज्या अनियमितता आहेत त्याची CBIने चौकशी करावी अशी मागणी आहे आणि त्या संदर्भात मी विधानसभेत सुद्धा मागणी करणार आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जे काम टाईम पिरियड होतं त्या टाईम पिरियडच्या नंतर ते कामं गेले, त्याच्यामुळे त्याच्या प्रोजेक्टची कॉस्ट वाढत गेली, आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कंत्राट देणं, कामातील अनियमितता, या अनेक त्रुटी त्या कॅगच्या अहवालात आहे. आणि तो कॅगचा अहवाल जर तो CBIकडे दिला तर मला वाटते त्याची रीतसर चौकशी होईल आणि या संदर्भात चौकशी व्हायलाच पाहिजे. मला वाटते जर एखाद्या मंत्र्याच्या विरोधात आपण चौकशी करतो, जेलमध्ये टाकतो, तर अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात ही मागणी मी रेटून धरणार आहे की याची व्हावी आणि या संदर्भात पाठपुरावा माझा सातत्यानं चालू आहे. हो, CBI चौकशीची मागणी केली. हो, मुदतवाढ दिली नाही हे चांगलं झालं, परंतु जो गुन्हा करून गेले, मी किंवा एका कोण्या सामाजिक संस्थेने ऑब्जेक्शन घेतलेलं नाही किंवा पॉलिटिकल पार्टीचं ऑब्जेक्शन नाही, कॅगनी आपल्या अहवालात त्यांना दोषी ठरवलं आहे, मग त्याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे. ते मला वाटतं की ते चौकशी केल्यावरच आपल्याला समजेल की किती कोटीचं नुकसान झालं आहे. ते म्हणूनच मी चौकशीची मागणी करत आहे.